अती धोकादायक रसायनांची हाताळणी करणाऱ्या कंपन्या बंद करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय जाहीर. दोषींवर कठोर कारवाई होईल. शिंदेची ग्वाही. डोंबिवली दुर्घटनाग्रस्त भागात सर्च ऑपरेशन थांबलं. सकाळी पुन्हा नव्यानं सर्च ऑपरेशन राबवणार. परिसरात आणखी काही जण अडकल्याची शक्यता. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांची माहिती. डोंबिवलीतील MIDC परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. 6 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. डोंबिवलीत आमोदान केमिकल कंपनीत 3 स्फोट. स्फोटामुळे डोंबिवली MIDC हादरली. स्फोटात 60 जण जखमी असल्याची माहिती. आमोदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. डोंबिवली MIDC फेज 2 मधील कंपनीत झालेला स्फोट ही गंभीर बाब. या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करणार. आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. सोशल मीडियावरील तो व्हिडिओ खोटा. तो व्हिडिओ आरोपीच्या मुलाचा नाही. आरोपीच्या वकिलांची माहिती. पोलिसांचं पुणेकरांना शांततेचं आवाहन. भारतात पैशाची कमतरता नाही, देशात प्रामाणिक नेत्यांची कमतरता. नितीन गडकरींचे राजकीय नेत्यांना खडे बोल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.